म्हणून तुमका सगळ्यांना जेवकार पहिले फाटी इंडिया एअरलायन्सच्या या प्रेस कॉन्फरन्सात खूप उभं राहिला आणि बरं दिसता. आणि आज एक बरी गजाल घडल्या की जे बाब श्रीकृष्ण परब तुमका सगळ्यांना खबर असतले इज बॅकग्राऊंड टॉप कोण आणि किती आशिल्लो रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचा एक्स जनरल सेक्रेटरी आज आपली टीम घेऊन आपले लोक घेऊन आपले गोयभरचे सपोर्टर्स घेऊन तो आज इंडिया एअरलायन्सात सपोर्ट दिवस हांगा आयो असा. आय डोंट हॅव टू से एनिथिंग फर्दर. बाकी जे किती असले बाब श्रीकृष्ण परब तुका सांगलो. त्याच्या पहिली आम्ही मागता बाब ॲडव्होकेट कालश तलेरा जे काँग्रेसचे आमदार असा त्यांनी तांकां आमच्या इंडिया एअरलायन्सच्या फॅमिलीन वेलकम करचे. आमचे उभे जितेश असा पाटकरे असा आणि बाकीचे जे हंगाचे असा इज विथ यू. यू कॅन आस्क आणि कोण उलोवपाचे असा तुमकां पहिले म्हणजे सगळे हांगा जे उपस्थित असा इंडिया एअरलायन्सचे लिडर्स त्यांना हा थँक्यू म्हणटा की तुम्ही आज आम्ही करपाक सोदताले की इंडिया एअरलायन्सक पूर्णपणे अनकंडिशनल सपोर्ट जो माझा दिवपाचा असलो तो हांवें तुमच्या कडेन डिस्कस केले तुम्ही एक्सेप्ट केले त्यावेळी देव बरे करू म्हणटाले तुमचे प्रेझेन्स जो हांगा असा त्यावेळी परत एकदा देव बरे म्हणू म्हणटा. तशेंच आमचे हांगा सगळे रिपोर्टर असा त्यांनाय हांव देव बरे करू म्हणटा की आयची ही मेसेज हांव दिवपाक सोदता ती सगळ्या गोंयकार गोंयभर पावतली ती तुमच्या थ्रू पावतली सो तुमकांय देव बरे करू म्हणटा. सो आज तुमकां सगळ्यांक खबर आसतले की फाटली दोन तीन वर्सां इलेक्शन जावचे पयली तीन वर्सां हांव कितें आसलो आमी कितें करताले आनी आमी खंयच्या पार्टी खातीर वापरताले. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी खातीर तुमी सगळे प्रेस जे हांगा आयज आसा ते पयली पासून ह्या रिपोर्टींग फिल्डांत आसा तुमी म्हाका पयल्यार आसतलो की आमी खंयच्या लेवलार रेव्होल्युशनरी गोवन्सा खातीर काम करताले. आमी आरजीन आमचो घाम कश्ट सॅक्रिफायस सगळे करून आमच्या भुरग्यांनी आरजी खातीर काम केले तरी आसतना जो इम्पॅक्ट झाला जो आफ्टर इलेक्शन ज्यो घटना घडल्यो आणि जो माझेर एलिगेशन्स घातले गेले आणि माझे एलिगेशन्स घालून म्हाका जो त्यांच्यानी मागीर आपल्या पार्टीसून काढलो परत एकदा सांगता हांवें थोड्या लोकांक हे अजूनही क्लियर ना आणि म्हाका अजूनही लोक क्वेश्चन करता की हांवें रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी टील डेट हांवें ज्या डेट पर्यंत म्हाका काढू ना तो पर्यंत हांवें आजची रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी सोडून आसली. म्हाका रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीसून त्यांच्यानी काढलेलो असा पार्टी प्रेसिडेंट मनोज परब असा ह्या टायमा खातीर ताणें काढलेलो असा आणि ताणें एलिगेशनू घातलेलं असा तुमच्या प्रेस मिडिया फुडारू त्यांनी सांगलेले असा की एंटी पार्टी एक्टिविटी हांवें केली खंय त्या खातीर म्हाका पार्टीतलो काढलेलो खंय त्यांच्यानी. सो त्याच्या उपरांत आमचे जे भुरगे आसले आमचे रेव्होल्युशनरी गोवन्सची टीम जी असली मयाची त्यांच्यानी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हांवेनूच त्यांना सांगले की तुम्ही प्रेस घ्या नाल्यार तुम्ही मनोजा कडेन उलया कित्याक जेव्हा माझे एलिगेशन घालता की हांवें एंटी पार्टी एक्टिविटी केली त्यांना एक डायरेक्ट संबंध येता की बाबा त्यांच्यानी हांवें कितें एंटी पार्टी एक्टिविटी केल्या पळय ती म्हाज्या सगळ्या रेव्होल्युशनरी गोवन्स टिमीक मया टिमीक स्पेसिफिकली कळपाक जाय आसलें की बाबा हांवें एंटी पार्टी एक्टिविटी कितें केल्या कित्याक तांच्यानी म्हाज्या खातीर वोट केला तांच्यानी म्हाज्या खातीर आपलो सॅक्रिफायस करून म्हाज्या खातीर प्रचार केला आम्ही मया बरे रितीन इलेक्शन हँडल केलं आणि बरे रितीन आमच्या भुरग्यांनी काम केलं. सो त्यांच्यानी त्यांना सांगपाची गरज असली की बाबा हेणी तुमच्या लिडर तुमच्या श्रीकृष्ण परबाची एंटी पार्टी एक्टिविटी केल्या ती कितें केल्या. म्हाका दिसता आयज सुद्धा तुमकां ऑन रेकॉर्ड म्हाका खंयच्याच रिपोर्टरांकूय म्हाका दिसता तेंच्यानी सांगला आसतले की एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती म्हाका डिटेल खबर ना एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती म्हज्या भुरग्यांकूय खबर ना एंटी पार्टी एक्टिविटी कितें ती आतां आयच्या हेजेर आनी मदीं मागीर खूप दीस गेले की म्हाकाय सांगपाचें की भुरग्यांनी आमचे टायम दिल्लो तेका की बाबा प्रेस कॉन्फरन्स घेतली की तुमी येया डिस्कस करा फुडें कितें आसा कित्याक जर हांव नाका आसलो म्हाका तुमी एंटी पार्टी म्हणून काडलो जाल्यार टीम आसली न्ही टीम अजून पर्यंत तुम्ही कित्याक घेऊ ना. सो आम्ही लास्ट डे पर्यंत आयज पर्यंत आम्ही रावले कित्याक आमकां पळोवपाक जाय आसले की बाबा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जी आता इलेक्शनाक रावली जेन्ना आमी नासले आता तेंच्यानी फॉर्म भरले आनी ते इलेक्शनाक रावले आमकां पळोवपाक जाय आसले की ते आपले टिमी खातीर मया आपली टीम जी आसली हांव सोड म्हाका काडलो हे टीम तरी भुरगे त्यांच्या बरोबर आसले ते टीम अजूनही थंय आसा आणि टील डेट फक्त एक आठ दहा जाण सोडले सगळी मयाची टीम माझ्या बरोबर आसा आणि आम्ही युनायटेडली इंडिपेंडंटली थंय आमचे कितें करपाक जाय ते आम्ही करता. सो म्हाका पळोवपाक जाय आसले की टील डेट तो जर खरोच तर बाबा बीजेपी गरोवपाकूच रावला जाल्यार म्हाका पळोवपाक जाय आसले की तो मनोज परब आपली टिमी खातीर मया परत येता काय ना आपली टिमीक ट्राय करता काय ना बाबा तेका घेवपाक तेंचे कडेन उलोवपाक तेंका कन्विन्स करपाक ट्राय करता कित्याक भुरग्यांनी तेका 15 दीस दिल्ले पयली आणि आताय भुरगे अजून पर्यंत रावले की तो तेंचे कडेन येतलो तो येयलो आपल्या दोग तीग जाणांक घेऊन तेणी प्रचारूय केलो थोड्या घरांनी भोंवलो बी तो आमच्या भुरग्यांची घरां सोडून तो भोंवलो जे भुरग्यांनी फाटली 4-5 वर्सां तेच्या डेडिकेटेड ते काम केलं त्यांची भुरग्यांची घरां सोडून तो दुसऱ्या घरांनी प्रचार करपाक भोंवलो
हेजो अर्थ असो जाता की त्याका या भुरग्यांच्या मतांची गरजच ना. आमच्या जे वोट्स असतात, आमचं वोट असा सॅक्रिफाईस करून त्यांच्या त्याच्या प्रमाणात उभे राहिले स्ट्रॉंगली, त्यांच्या वोट्सची त्याका गरजच ना. आणि जर त्याका वोट्स राहिले तर त्याका ती गरजच ना. आता इलेक्शनाक रावला पळय तर किद्याक रावला, जिंकपाक रावला का फोडपाक रावला, हेजेर एक क्वेश्चन मार्क आमचो स्ट्रेट फॉरवर्ड तेजेर रेज करपाक जाता. किद्याक जर जिंकपाक रावलो तर इच अँड एव्हरी वोट तर वोट जो असा पळय तो त्याका इम्पॉर्टंट असता आलो आणि तो इच अँड एव्हरी वोटा खातीर तो त्रास काढतो. किद्याक आम्ही जेव्हा हा इलेक्शनाक रावला, बाकीचे कॅन्डिडेट इलेक्शनाक रावले, आता कोणी इलेक्शनाक जेव्हा रावता पळय त्यांना वोट इम्पॉर्टंट असता. बाबा तुझे पर्सनल ग्रजेस नाही आणि किरे काय इम्पॉर्टंट असतं. जर तुका फरक बीजेपी वरोवपाक जाय असलो जाल्यार तुवें सगळ्या वांगडा एक रावून एलायन्सा वांगडा रावून कितें तरी एक स्टेप घेवपाक जाय आसले, ते तेणी करूंक ना. आनी आमी पयले की बाबा चल तूं एकटो जरी रावला तरी सुद्दां तुजे कडेन जिंकपाची कॅपेसिटी आसपाक जाय. जिंकपाची कॅपेसिटी जर आसा तुजे कडेन जाल्यार तुजे वोट जे पयली पडलेले ते तरी तुवें होल्ड करून दवरपाक जाय. ते सुद्धा तेणी अजून ते सुद्धा करपाक तेणी आपलो स्टेप घेवना. सो हेजे पासून आमकां डायरेक्ट दिसता की बाबा तो जिंकपाक रावला काय फोडपाक रावला एक व्हडलो क्वेश्चन मार्क आसा म्हाज्या सायडींतल्यान. आणि त्या खातीर आम्ही लास्ट डे पर्यंत रावले आणि आयज आम्ही आमचो अनकंडिशनल सपोर्ट, हांवें जशे काँग्रेस लिडर्सांकडे म्हाजे उलोवप झाले, आम आदमी पार्टी कडे म्हजो उलोवप झाले आणि बाकीचे अलायन्स असतात ते अलायन्सा थ्रू त्यांच्यानी उलोवप केला असतले. सो माझो अनकंडिशनल सपोर्ट असा, हांवें त्याचे माझे कांयच टर्म्स अँड कंडिशन ना, डिमांड ना, काय ना काय ना, माझो अनकंडिशनल सपोर्ट इंडिया अलायन्सा ह्याच खातीर. किद्याक पहिले फळ आमकां गोंयांत असे दिसून येयला की आम्ही सगळे पहिले पळयताले की हांगा एक पार्टी रावता थंय एक पार्टी रावता सगळे जाताले. मयेनच मयेचे तुम्ही राजकारण पळय हेच झाले की खूप कॅन्डिडेट रावल्या कारणान 17,000 वोट मयाची बीजेपी अगेन्स्ट असा पण कॅन्डिडेट निवडून येयलो बीजेपीचो. सो हे परत केन्ना तरी जावपाक जायना ह्या इलेक्शनाक. आमचे फ्युचर फुडें कितें आसतले आमकां खबर ना, पण ह्या इलेक्शनाक इंडिया अलायन्साक म्हजो अनकंडिशनल सपोर्ट आसा. आणि आमचे कितें करपाक जाय, आम्ही ह्या दोन दिसांक कितें वावुरपाक जाय, ते आम्ही 100% आमचे भुरगे इंडिया अलायन्सा खातीर वावुरतले आणि आमचे वोट्स जे आसा आणि सपोर्ट जो आसा तो इंडिया अलायन्सा बरोबरच असतलो. देव करू. आता जी तुझी टीम आसा न्ही, हरजीन आसा अजून तर त्यांच्यानी आपले सदस्य. हय, कशें आसा की जेन्ना आमी फाटल्या एक वर्सभर पयली एक प्रेस घेतली, ह्या भुरग्यांनीच प्रेस जेन्ना म्हाजे तेंच्यानी लेटर काढले की म्हाका काढलो म्हणून ना, आमच्या भुरग्यांनी प्रेस घेतली आणि मनोजाक एक 15 दिसांचो टाइम दिलो की बाबा तू यो डिस्कस. आणि म्हाका दिसतं असेंब्ली भायर तेणी आपलो स्टेटमेंटूय दिलो की आपण त्या भुरग्यांक मेळटलो म्हणून, पण टील डेट तो त्या भुरग्यांक मेळलो ना. सो जर तो भुरगो तो जर आमच्या खंयच्याच एकाय भुरग्यांक आमच्या टिमींतले आमच्या सायडीतले 8-10 जाण आसा ते सोडून आमच्या सायडीतले खंयच्याच भुरग्यांक टील डेट तो मेळूंक ना, पण आमच्या भुरग्यांक तो मेळूंक ना जाल्यार तो भुरगे आमचे असूच शकना त्याच्या बरोबर आणि ते पार्टीत ऑफिशियली असपास शकना, बिकॉज खंयची पार्टी असते ते एका वर्षात रिन्यू करचे पडटा. सो ऑफिशियली ना. सो आता जो तुम्ही टेको दिला मयाची जी टीम आरजी टीम असा त्यांच्यानी टेको दिला. येस, मनोजाच्या भूमिकेचे तुका संशय आहात तुम्ही, कारण असे म्हणता की मनोज आरजी बी टीम. आता तू म्हटलं की सगळ्या घरात भाऊ म्हणलं मता फोडपाकू दिलं असे तू म्हणता. सो एक्सपिरियन्स पार्टी पहिल्या त्यांना तुम्ही मता फोडपाक रावलेले. आता हांवें एक्झाम्पल दिले पळय की मया एक 7-8 कॅन्डिडेट रावले आणि आम्ही जर पहिला सगळ्यांनी 2,000 काढली माझ्या वांगडा आणि माझ्या वयर असलो संतोष कुमार सावंत तेणी 4,000 किती तरी काढली, हांवें 4,000 काढली, मागीर परत आमच्या फाटसून आसा तेणी 2,500 काढली. सो हे सगळे जेन्ना जर कंबायन केलं 16-17,000 बीजेपीच्या अगेन्स्ट पडटा. फाटले फाट जेव्हा आम्ही इलेक्शन कंटेस्ट केले त्यांना आमचे असे डायरेक्ट हे असले की आम्ही चिंपा खातीर खेळ आणि आम्ही तुम्ही जर आमचा प्रचार पहिला असतो तर मग आम्ही कसे कंटेस्ट केले ते तुम्ही पहिला असतात तुमकां खबर असले की आम्ही जिंकपा खातीरच खेळटले. पण आम्ही जरी जिंकपा खातीर खेळ तर रिझल्ट तसो झालो ना, कारण जो कॅन्डिडेट निवडून येऊपचे खंयच पॉसिबिलिटी नसली, ती आम्ही खंयतरी अशी फुटाफुटी झाली, खंयतरी बाबा नाका ते वोट्स पडले म्हणजे हे झाले आणि त्याची खंय वोट बीजेपीचे असले थंयच उरले, बाकीचे सगळे स्प्लिट झाले आणि एक असो रिझल्ट येयलो जो एक्सपेक्टेडच नसलो आणि खंयतरी मया खातीर तो सारखो नसलो त्या टायमार. सो आता ही चूक फाटले फट केली अननोईंगली, ती नोईंगली हे फोट आम्ही करपाक जायना हो माझा पॉईंट. आणि ह्या खातीर जर सगळे हे फोट असो सिच्युएशन येयला की इंडिया अलायन्सच्यो सगळ्यो पार्टी जर एका बॅनरा थ्रू, इंडिया अलायन्स हांगा पार्टी खंयचीच ना, हांगा तर इंडिया अलायन्सा थ्रू तर एका बॅनरा अंडर येयल्या जाल्यार वाय नॉट वी. कित्याक फाटले फट जर आम्ही पोवपाक गेले जाल्यार आम्ही एक चूक केल्या अननोईंगली, तर नोईंगली म्हाका खंयच्या चुकीचो भागीदार जावपाचो ना. त्या खातीर म्हाजे तरी डायरेक्ट हे आसा की आम्ही इंडिया अलायन्सा बरोबर ह्या खातीर आसा. कृष्ण खंयच्या पार्टी जॉईन जावपाचे ना सध्या तरी आम्ही ह्या इलेक्शनाक लोकसभा इलेक्शनाचे हांव म्हणटा की ह्या इलेक्शनाक आम्ही इंडिया अलायन्सा थ्रू इंडिया अलायन्साक सपोर्ट करतो. अलायन्स फुडे सुद्धा मयानूच काम करपाचे 100% मयानूच काम. फुटपाकचे तुझो प्रश्न विचारता की कितली तरी एडिशन करतात. काल म्हाका एक मिडियातलो तुमचो भाव एकट्यान सांगले की जेव्हा चीफ मिनिस्टर मोबिना बरोबर कन्वर्सेशन की आई दाबोळे हांगा देखील जातले
फर्स्ट टाइम म्हाका दिसता मॉविनान ताका सांगले की आय थिंक दीस टायम मायनॉरिटीज पर्टिक्युलरली आर नॉट गोइंग टू वोट फॉर बीजेपी बिकॉज ऑफ हे बीजेपी इज कंडक्टेड इट सेल्फ आनी खुबशे अशे हिंदू लोक आसा ते तुमकां ह्या फाट मरता मारचे ना अशें आमकां सरळ सांगता म्हणून ही स्टेटमेंट बस तांकां सांग आरजीक मार सो हातल्यान कळटा वॉट इज द रिझन वाय आरजी इज कंटेस्टिंग प्रश्न हो आसा की रडलो मनोज याद आसा तुम्ही दुखा पळयल्या आसतली ती खूप जाणांनी पळयल्या गोंयच्या खूप लोकांनी पळयल्या 40,000 रुपया आसा म्हणपाक लागलो आपल्या कडेन आनी रडलो की आता भाडे दिवपाक आपल्याक पैसे ना म्हणून ऑफिसाचे नील रिटर्न्स फायल करता मनोज परब हॅज फायल नील रिटर्न्स ही हॅज नो इन्कम एज पर इज एफिडेविट बिफोर द इलेक्शन कमिशन इलेक्शनाचे पत्रिका छापपाक पोस्टर छापपाक बॅनर छापपाक भोंवपाक गाडी जी चलयता रावता त्या घराचे भाडे पैसे खंयच्या घेता हो प्रश्न आसा आज हो प्रश्न अशा खातीर करता की काल ताणी एक एलिगेशन केला ऑन हिज पेज अबाउट समथींग विच आर फायल कंप्लेन अगेन्स्ट बिफोर इलेक्शन कमिशन जेन्ना दुसऱ्यांची टिका करता तेन्ना ह्यो गोष्टी आमकांय लोकांक सांगन दिसता की ज्या मनशाक इन्कमच ना एज पर इज ओन एफिडेविट ज्या मनशाक झिरो इन्कम आसा तो रावता कसो जगता कसो गाडी कोणाची चलयता गाडी कोणाच्या नावार आसा अकाउंट खंय ऑपरेट करता आनी हाव इज कंटेस्टिंग इलेक्शन आमकां एक सादे खंय हांगा थंय येतलो जाल्यार खर्च लागता ते खर्च येता खंयच्यान हो व्हडलो प्रश्न आसा आनी ह्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नांनी आसा की वेदर ही इज बींग सपोर्टेड ऑर फंडेड बाय समबडी सर्टनली येस वाय इज ही फंडेड फॉर 10% वाय इज ही कंटेस्टिंग टू स्प्लीट वोट्स आनी ती वोट स्प्लीट हे हांची तुमची हांवें तुमकां सांगले ते कन्वर्सेशन वॉज बिटवीन टू चीफ मिनिस्टर अँड अ मिनिस्टर हर्ड बाय वन अँड वी हॅज सेड दॅट दीस इज वॉट हॅज बीन सेड सो गोयकारांक एक गजल क्लियर कट कळपाक जाय की आरजीक जर आज मत मारता जाल्यार तुमचे मत वेस्ट इट इज एब्सोल्युटली वेस्ट आनी आरजीच्यो फाटले इंटरव्यू तूं पळय रुपर्ट पेरेराचे इंटरव्यू पळय तूं किंवा मनोजाचे इंटरव्यू पळय तूं चीफ मिनिस्टराचेर उलयना भारतीय जनता पार्टीचेर उलयना तो उलयता विजय सरदेसाय तो उलयता अमित पाटकर तो उलयता बाब कालूज कालूजात ही अवॉइड स्पीकिंग टू हिम बिकॉज ही हॅड थिम इन सर्टन म्हणजे थिंकिंग दॅट इज इंटेन्शन्स वर राईट बट दीस इज वॉट इट इज सो वेदर इट्स अ रियालिटी विच यू हॅव टू एक्सेप्ट अँड गोवन शूड एक्सेप्ट ऑर नॉट की वोट स्प्लिटर म्हणून जो आसा ताका वोट करप इज अ वेस्ट ऑफ वोट यू हॅव टू चूज आज तुमचे फ्युचर आणि फुडाराक तुम्ही चूज करपाक जाय आयदर यू चूज फॉर इंडिया अलायन्स जे आज आम्ही एकटा येऊन हे काम करता ऑर बीजेपी विच इज इंडल्ज इन करप्शन आज वेगवेगळ्यो गजाली आसा वेगवेगळ्या स्तराचेर बीजेपी प्रेशरायज करत आसा कालच्या फाटल्या 8 दिसांनी तुम्ही बीजेपीचे वाटचाली पळयल्या बाकीचे तुमकां खबर कसं किती चालू अमित बाब आम्ही एड करतोय तू सांगतो मॉबिन आणि सिंहाचे काही भाषा काल अमित शहा येऊन स्लोगन दिले की जय श्रीराम सो इज दीस पार्टी सर्कल श्री राम म्हणजे तसं तुझो सगळ्यांचो पण आज राम जय श्रीराम म्हणतात देव श्रीरामाचं कॉपीराईट तंत्र आमच्या कडे असा पहिली म्हणजे जय श्रीराम हे उत्तर इलेक्शन कॅम्पेनिंग वापरपा जायना एज पर इलेक्शन कमिशन गायडलायन्स पण पोलरायज करपाचो जो विषय आसा आज एक हांव हिंदू आणि हांव जर बीजेपीक सपोर्ट करना जाल्यार म्हाका देशद्रोही म्हणटा ही परिस्थिती आसा हांव देशद्रोही न्ही जितली भक्ती म्हाका रामाची आसा ती तांकां ना जेन्ना जेन्ना विषय येता देवळांचो जेन्ना जेन्ना विषय येता एक सायड घेवपाची तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंयच रावना गोंयांतय खूप विषय झाले देव रुद्रेश्वराचो असू देवळाचो असू किंवा वेगवेगळे विषय आसा ते सगळे जेन्ना जेन्ना विषय झाले तेन्ना ही भारतीय जनता पार्टी खंय आसली हांवें लास्ट टायमूय प्रश्न केल्लो की जेन्ना जेन्ना वोड पणजेचो कापलो आज हांवें त्या दिसाय सांगिल्लें की ते वोड हो मरचो ना वोड हो सदांच एक हिंदू धर्मांत वोडाक म्हत्व आसा भिवून ताणी तो दुसऱ्या दिसा प्लांट केलो मागीर कारण लोकांनी सांगले अरे हे कितें केलें काम तुमी जी महिला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीची ताका फेरे मारताली वट पौर्णिमा करताली ती बायलां त्या वडाक राखपाक येवना त्या रातची वड कोणी जगयलो अ कॅथलीक पर्सन हू सेड आय वील वर्क फॉर दीस अँड डॅनियल आय थिंक डॅनियल डिसोजा डॅनियल डिसोजा आज थंय मरता तो वोट थंय जगोवपाक ताका काल पान फुल्लां ताका काल पान फुल्लां आनी दॅट पान इज एक त्या वर्डाक जगपाची जी आशा आसा जी भारतीय जनता पार्टीन मारपाचो प्रयत्न केलो ती त्या वर्डांतल्यान निर्माण जाल्या तीच आज हिंदू म्हणून म्हजी भावना निर्माण आसा की हे कितले डिवायड करू हिंदूक करू मुस्लिमांक करू कॅथलिकांक करू इन्क्विजिशनाचो हेड म्हणून ताणी सांगलो सेंट झेवियर तांचे स्पोक्स पर्सनाचो स्टेटमेंट आसा दॅट वी डोंट वॉन्ट टू ग्लोरिफाय सेंट फ्रांसीस झेवियर बिकॉज इज इन्वॉल्व इन इन्क्विजिशन म्हणून केलो स्टेटमेंट ऑन मिडिया इट इज देर
पण सडनली गोयचं साहेब म्हणता प्राईम मिनिस्टर गोयात त्यांना. दॅट मीन्स गॉड वेदर इट बी सेंट फ्रान्सिस झेवियर, राम असू, लक्ष्मण असू, सीता असू, हनुमान असू, तांका फक्त या देवांची याद येता, तांका मशिदीची याद येता जेव्हा इलेक्शनला लागी पडता. अदरवाईज दे डिवाइड अँड दीस इज ब्रिटिशर्सान जसे इंडियन डिवाइड केले तसे हे भारतीय जनता पार्टी गोयात भारतात लोकांना डिवाइड करून रूल करपाक शकता. ना ते सनातन धर्माचे रक्षक, ना ते हिंदूंचे रक्षक, ते हॅव बिकम भक्षक. तांका फक्त एकूच हे असा. बायलांचा विषय घ्या, ते म्हणता बायला वी आर द प्रोटेक्टर्स ऑफ वुमन. आम्ही महिला खातीर हे करतले ते करतले. आणि तुमचा जो उमेदवार आशिल् हसनच्यान तो डिप्लोमॅटिक पासपोर्ट घेऊन पळून गेलो. डिप्लोमॅटिक पासपोर्टाचे पळून गेलो 2779 व्हिडिओ असा रेपाचे ताजे ताणे गेल्ले स्वतः. ती आजी जिने त्याच्या बापायक बरयलो, त्याच्या आज्याक बरयलो तो स्टेटमेंट असा तिचो. वेन शी सेड दॅट आय फेड युअर फादर, आय फेड युअर ग्रँड फादर म्हणून. यू डोंट डू दीस टू मी, डोंट रेकॉर्ड मी व्हायल यू आर डुईंग दीस. हे स्टेटमेंट असा. आणि ही भारतीय जनता पार्टी सांगता महिलांचे रक्षक म्हणून. खं गेली स्मृती इराणी? खं गेली ती सीडब्ल्यूसीटी चेअरपर्सन? आज ती ओगे किद्या? आज एक FIR रजिस्टर केला तो पळो जर्मनीत इलेक्शन झालं म्हणून लोक विसरतले असे तांका दिसता. पण ही सत्य परिस्थिती असा. महिलांचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी, जे हिंदू धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी खोटे आहोत. हांका जर जाय जाल्यार ते हिंदूकच न्ही बायलांकच विकून खातले. ही परिस्थिती असा आणि ही सत्य परिस्थिती असा. सो वेन CM सेज सेक्युलर म्हणून, व्हेरी सेक्युलर प्राईम मिनिस्टर इन राजस्थान मेड अ स्टेटमेंट. वॉट ही मेड अ स्टेटमेंट? ही काँग्रेस पार्टी निवडून येत जाल्या मंगळसूत्र सुद्धा विकतले म्हणून. आणि विकून तुम्ही खाल्ला देशात, विकून जो देशात खालो तो तुम्ही खालो. मागीर तो म्हणता तुमच्याकडे दोन मशे असत जाल्यार काँग्रेस पार्टी आणि इंडिया अलायन्स निवडून येत जाल्यार एक मस ते वाटले म्हणून. ही परिस्थिती असा. ही परिस्थिती अशी असा की आज प्राईम मिनिस्टरांक मशीनचेर उलोवचे पडटा आणि भारतीय जनता पार्टी फक्त देव देव करून माता मागची पडटा. कारण देवाशिवाय आमकां पर्याय ना. अशी परिस्थिती जाल्या मिडल क्लास म्हणजे आज हांगा तुम्ही इतले जण असा आणि हे सगळे आम्ही असा. एक गजल तुमकां सांगून दिसता, मिडल क्लास मनीस कसो जगता तो पहिली पळया. सिलेंडर 400 असताना जी बॉम्ब मारताली ती 1000 जातकीच खंय गेली. आणि 7 तारखेक जेव्हा भायर सरली त्यांना राशनाचे डबे पळया. हांव सदांच सांगता प्रत्येकांना, मोदी कसो बरो वाईट सगळे सोडून द्या. घरातल्यान भायर सरताना तेलाची MRP असा ती पळया, तूर दाळ मसूर दाळ कशी पडटा ती पळया, भाजी कशी पडटा ती पळया. हांव बाजारात होतो, हांव वता हाडपाक स्वतः. म्हाका खबर असा परिस्थिती किती असते आणि किती जाता ती. हांव एक बारीकशी गजल सांगता, हाजे फुडें प्रॉबेब्ली आमची मिटींग आसना, पण एक बारीक गजल सांगता. म्हाका खूप वाईट दिसले आणि म्हाका सांगता आसतना सुद्धा हे असता. पण भुरग्या खातीर कंपास हाडपाक गेलो, कंपास त्या शॉपा भितर एक मिडल क्लास मनीस आपल्या भुरग्यांक घेऊन आयलो. हांव जो कंपास घेतालो तो कंपास घेवपाची ताका भुरग्यांक आवड जाली. 450 रुपीज कंपास. मिडल क्लास भुरगो, मिडल क्लास फॅमिलीतलो आसतलो. बापूय वॉज ट्राय टू कन्व्हिन्स हिम की वो घे, वो करून घे. ही परिस्थिती मिडल क्लासाची. घेऊन दिलो ताका कंपास, बापूय घेवपाक सोद नाशिल्लो. हांवें म्हणलें म्हज्या भुरग्यांक घेता तसोच तुका घेता, वो दवर तूं. 450 रुपया 25,000 पगारार आसा तो. ही वर्क्स फॉर अ बँक, आय आस्क यू, आय कांट अफोर्ड. ही परिस्थिती मिडल क्लासाची दिसता. सांगून कित्याक म्हज्या समोर घडले. आज मिडल क्लासान विचार करपाक जाय ही परिस्थिती. देश जाला मरे आमचो व्हडलो, देश इतलो व्हडलो फुडें पावला जाल्यार हो मिडल क्लास 25,000 पगाराचेर जोडटा ताका भुरग्याक 450 रुपयाचो कंपास घेतलो जाल्यार कित्याक विचार करचो पडटा? वाय हॅज टू कन्व्हिन्स हिम की 200 रुपयाचो घे म्हणून? हांवें तो परत दवरपाचो प्रयत्न केलो की ओवर निवर घेवया म्हणून. बट यू कॅन सी दॅट इन चायल्ड आय 8-9 इयर ओल्ड भुरगो आसतलो की ताका तो दिसलो तो घेवचो म्हणून. ही परिस्थिती आसा. वोट करतले जाल्यार ह्या गोष्टीचेर विचार करा. भुरग्याची पुस्तकांचे प्रायस पळया, स्कुलाच्यो फीज पळया, तुमच्या घरची परिस्थिती पळया आणि मागीर विचार करा की तुम्ही कोणा वोट करतले. सगळे जात धर्म हे ते राम सेक्युलर सगळे घरा धरा. ह्या गोष्टीचा एकदा विचार करा
आणि डिसाईड करा कोणा वोट घातले ते. बाकी तुमका सगळ्यांना खबर असा किती असते तिनांक सुमार लोकांक हाडले दनपारच्या कडार तिनांक. तू आता भायर वच आणि पळय सकाळच्या णवांक गरमी जाता. तिनांक सुमार लोकांक हाडिल्ले ते 5-6 हजार लोक आशिल्ले. तिनांतल्यान 8 पर्यंत 8 आम्ही छायलो 3 ते 8 हाच्या मध्ये थोड्यांक उदकाच्यो बाटल्यो मिळून. कित्याक ज्या लोकांक 65+ सिनियर सिटीजनांक तुम्ही सांगता की वचून त्यांची मतां पोस्टल बॅलट घे म्हणून. वाय आर यू ट्रॅव्हलिंग देम टू ब्रिंग देम हियर? पॉलिटिक्साक लागून तुमकां गर्दी करपाक लागून शो करनाका. ज्या जाणटेल्यांक घरा बसून तुम्ही पांयां धुवून ताचे जर मत घेवपाक वता जाल्यार तांकां अमित शाहच्या मिटींगेक 8 येतलो म्हणून खबर आशिल्ली. तिनांच्यान बसून कित्याक दवरिल्लें तांकां? सो आय डोंट वॉन्ट टू मेक अ दीस ऑफ समबडी इज डेथ. आमचो तांचे बरोबर वी आर प्रेयर्स आर विथ देम. बट प्लीज भायर सरता आसतना म्हजी मागणी आसा ते इंडिया अलायन्साचे आसूं काँग्रेसचे आसूं जाणटेल्यांक त्रास करनाका. तांकां बाबड्यांक घरा बसुनी गरमी असह्य गरमी जाल्या. मत मारता आसतना सुद्दां सकाळी 9 मेरेन मत मारून घरा वचा. फर्स्ट थिंग इट इज व्हेरी सॅड अँड आर कंडोलन्सीस टू द फॅमिली. म्हणून एक सांगू सोदता म्हणजे मनान हे चिंतप की असले रॅली करतात त्यांना एम्ब्युलन्स असपा जाय लागले डॉक्टर असपा जाय ऑन कॉल थिंग स्टँडिंग स्टँड बाय असपा जाय. डॉक्टर नाशिल्लो एम्ब्युलन्स नाशिल्लो. म्हाका दिसता एक ऑन लागल्या त्या मनशाक थिंगसॉन हॉस्पिटल व्हरपाक इन द एम्ब्युलन्स. दीस इज कंप्लीट फेलियर ऑफ द ऑर्गनायझर आणि दे ऑल्सो शूड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दीस डॅट. यू कॅन जस्ट गेट अवे. लास्ट इलेक्शनात तू कॅन्डिडेट आलो प्लस आरजीचो फाउंडर मेंबरूय असलो आणि असे लोकांनी म्हटलेले की त्याला बायलांच्या फंडिंग येतं हे तर ते कित पडून. हा ऑफिशियल ऑफिशियली सांगता अनऑफिशियली तुम्ही मनोज परबा विचारपास शकता. ऑफिशियली हा जनरल सेक्रेटरी असलो ऑफिशियल अकाउंटान कायच सगळ्या येतात वाईटूच येतात आणि इतले तो सांगता ते खरे तो जे उलयता पण एकदम खरे तो ऑफिशियली उलयता पण ते एकदम खरे. ऑफिशियली सगळे कमीच असताले चल कायच नसतं ऑफिशियली. पण ऑफिशियली किती असतं ते आन्सर तुला मनोज परबात घेऊन आयडिया काय जाय म्हाका कायच आयडिया ना. कित्याक आम्ही सचिनाक खबर असलेले मयाचे हा ऑलमोस्ट सगळे हे टाइम झाले पण हा हांगा असलो माया फुल टाइम हांवें काम स्टार्ट केलं. सो हांव सेंटर यांच्या वांगडा काम करपाक नसतालो टील हांव थंय असलो बस असले कितें आमकां येय नासले. आनी त्या उपरांत लास्ट इलेक्शनाच्या 6 महिन्या भितर तरी कितें येयला जाल्यार म्हाका खबर ना. कनेक्शन असले तेजेर तुजे पळय आता मला सारखेच सांगपाचे जाले तेजेर न्हू जाल्यार एक स्टेटमेंट करता हांव. आता हांव म्हाजेर जे अलिगेशन घातले पळय एंटी पार्टी एक्टिविटी आणि हे आणि असं कितें खूप प्रत्येकाक भायर जेन्ना लोकां मदीं तो गेला पळय तेन्ना खूप तेणी कितें उलयला की प्रत्येकाक एक एक तेणी रिझन सांगला आणि ऑफिशियल रिझन तेजे एंटी पार्टी एक्टिविटी. हांव तुका सारखे तेजे ऑफिशियल खरे रिझन कितें आता ते सांगता. ज्या ज्या टायमार तेणी असली नाटकां केल्या पळय ती चिवटेची नाजाल्या भायल्या सदांच आमी म्हणटाले की भायले आमकां भायल्या मायग्रंट्सां अगे इलिगल मायग्रंट्सां अगेन्स्ट आमी आसा आणि त्यांना तेणी तो स्टेप घेतला की अजून भायल्या कॅन्डिडेटांक मेळपाचे म्हणले पळय त्यांना प्रत्येक टायमार जेन्ना असले कितें करतालो पळय हांव एकटो मनीस असलो तेन्ना ते क्वेश्चन करतालो. आणि माझे असे कळे ना की बाबा हांव तू सांगले म्हाका आणि म्हाका जर पटू ना जाल्यार हांव असो मनीस न्हू की वचून सायडी ओके बसतलो हे माझ्या नेचरानूच ना. रॉंग ते रॉंग ते डिस्कस झाला जाल्यार तू करपाक शकता. कित्याक तू घरातली आपली पर्सनल कितें तरी प्रायव्हेट हे जाले ना तू एक पॉलिटिकल पार्टी जेन्ना रजिस्टर्ड असले आम्ही पॉलिटिकल पार्टी झाले जाल्यार आणि तितून असे कळे ना की ती मनोज परबाच्या नावाच्या हांगा पार्टी झाल्या हीच. आणि तुमकां सांगता जर हांवें अजून पर्यंत हांव उलो असलो आरजीच्या अगेन्स्ट ते कित्या खातीर जाल्यार म्हाजे सारखे कितलेशेच भुरगे डेडिकेटेडली आरजी खातीर काम करता म्हणून आरजी अजून पर्यंत टिकल्या मनोज परबा खातीर. कित्याक मनोज परब फणन घालपाक केन्ना रेडी आसा तांकां हे हांव डायरेक्ट स्टेटमेंट करता. आणि ह्या खातीर हांव केन्नाच आरजी अगेन्स्ट उलोवंक ना. हांव आयजू म्हणटा हांव आरजी अगेन्स्ट ना. हांव आरजी अगेन्स्ट उलोवपाकूय सोदता कित्याक म्हाज्या सारखे कितलेशे डेडिकेटेड भुरगे अजूनय म्हाजे काम करता आरजी खातीर म्हणून टिकल्या ती. हांव म्हाजे दोळे उघडले केन्ना जेन्ना म्हाजे म्हाका घडले पळय तेन्ना म्हाका कळ्ळें सो तांकां जेन्ना घडटले पळय तेन्ना तांकां कळटले आनी ते आपणच भुरगे कितें स्टेप घेवपाक जाय पळय त्या त्या टायमार ते घेतले. सो फक्त इतलेंच म्हणटा हांव आरजीच्या सगळ्या फॅमिलीक हांव एकूच हे करपाक सोदता. तुम्ही आम्ही जेन्ना आरजी घडयली आरजी खातीर काम करपाक स्टार्ट केल्ले तेन्ना आमचो एकूच विचार आसलो की रॉंग कितें आसा तेंकां आमी क्वेश्चन करतले. सो हांव प्रत्येक रेल्वे मिनिस्ट्री गोवन्सा कडेन मागता की तेंच्यांनी रॉंग तर घडटा जाल्यार क्वेश्चन करपाचो हिम्मत आनी डेडिकेशन आनी गट्स दवरपाक जाय. आन्सर करतलो म्हणून हांव तुका 100% सांगता तुमकां सगळ्यांक
की आयच्या दिसात होता रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी भीत कितलेशेच बरे भुरगे असतले त्यांच्यानी मनोजात सांगला असतले की बाबा हे इलेक्शन कंटेस्ट करू नका आणि आयजो ते भुरगे त्याच्या खात्री त्या जग मारे त्या भुरग्यांक सगळ्यांक और रावला म्हणून त्या प्रचार करचो पडटा असतो पण हे भुरग्यांनी त्या सांगला असतं ते ऐकूक नसतले अशा जरी झालं जर रॉंग जर तुमच्या फुड्यात घडता आणि ते सारखे ना जर क्वेश्चन करा क्वेश्चन करणार ना जर मागे पार्टी आम्ही पुढे वचून आम्ही ज्या पार्टी वगैरे झगडटा पण ती पार्टी तुमची जवळपास काय डिस पडचे ना अनकंडिशनल सपोर्ट केला इंडिया अलायन्स लास्ट स्टेजी म्हणून किती एक्झॅक्टली सो आम्ही जेव्हा स्टार्टिंग उरलेला पण हा त्याच हेजेर तुम्हाला सांगतो की आम्ही लास्ट पर्यंत हे करपाचं हे किती असं की मला पोवपाक जाय असले की लास्ट डे पर्यंत मनोज परब जे आरजीची आमची मयाची टीम असा त्यांच्याकडे येता काय ना त्यांच्याकडे पावता काय ना की त्यांच्याकडे वोटा खातीर येता काय ना जाल्यार त्यांना कन्व्हिन्स करपाक ट्राय करतात कित्याक म्हाका काढलं ना न्ही म्हाका त्यांच्यानी म्हटलं की एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी केल्या ती कोणाकूच अजून खबर ना किरे ती आजीतल्या भुरग्यांकूच खबर ना किरे ती हेने स्टोरी घडयला असतो किरे किरे पण कोणाकूच सारखे खबर ना हे भुरगे जे त्याच्या बरोबर आले हा तर नका जे भुरगे तरी जे असले की रेव्होल्युशनरी गोवन्सची आपली मयाची टीम इतकी बरी असली अजूनही इतकी तशीच बरी असा ती तशीच इंडिपेंडंटली काम करतात ही टीमीकडे तो येता काय ना कित्याक आमच्या भुरग्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याला सांगले की 15 दिस दिले यो आणि उलो डिस्कस करूया कित्याक आमच्या भुरग्यांक आरजी सोडपाचे नसले सो हा लास्ट डे पर्यंत राहतो की हवे तर मधीच केंद्र तरी प्रेस घेतलेली तर असं जाऊ शकतं की हेणी आता प्रेस घेतली हेणी इंडिया अलायन्सात सपोर्ट केला जाल्यार आणि किती केलं ह्या खातीर आपण त्या भुरग्यांक मिळवू ना म्हाका त्या रिझनच दिवपाचे नसले म्हाका पोवपाक जाय की त्याचे स्टेप किती असा तो किती करता आणि तो ह्या भुरग्यांक मेळटा काय ना त्या ह्या पोर्ट्सांची गरज असा काय ना सो लास्ट डे पर्यंत राहलो हा आयज म्हाका कळ्ळें की काल पर्यंत तो काल रात पर्यंत तो आमच्या भुरग्यांकडे येऊ ना आमच्या प्रत्येक भुरग्याचे असा हांगा जे असा आणि आमचे बायडोचे भुरगे असा त्या भुरग्यांच्या घरा पावले जे त्याच्या अगेन्स्ट भुरगे कोण आवड झाले जाल्यार कितें ते एक 7-8 जण असा त्या भुरगे पॅम्पलेट त्यांच्या दाराक लावून गेले सो कळ्ळें की आमकां मनोज त्यांच्या कडेन आनी येवचो ना सो आयज हप्त्या खातीर आयज लास्ट डे पर्यंत रावलो कित्याक आयज हांवें जर सपोर्ट दिलो जाल्यार मनोजाक हांव स्ट्रेट फॉरवर्ड आयज हांव म्हणपाक शकता की ताका तो वोट फोडपाक रावला काय जिखपाक रावला पळय तो हांव क्वेश्चन मार्कूच सोडटा आनी तो तुमच्या सोडटा आनी गोंयभर लोकांचेर सोडटा See, I make no allegations to anyone. Today we are in India Alliance and we have one motive, one motto that we must knock off the vision. If either you are with us or you are not with us. If you are with us, you are definitely going to be against the vision. But if you are not with us, then with whom are you?